नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दिवाळीनिमित्त दोन रेसिपी बघणार आहोत, कुरकुरीत लसूण शेव आणि शंकरपाळी, लेयरवाली शंकरपाळी। इथे मी 1 किलो बेसन घेतलेलं आहे, हे बघा मस्त असं आपल्याला शेव करण्यासाठी अशी मस्त बारीक दळून आणायची डाळ, हे 5 कप भरलेले ते। आता त्याच्यामध्ये आपण मोहन घालतोय तेलाचं, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते टाकायचं। आता इथे 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आपण, तर मी इथे 1/4 वाटी तेल घेतलेलं आहे, म्हणजे 1/2 वाटी आणि थोडस 1 टीस्पून वरती आहे। तर आपण आता हे याच्यामध्ये टाकून घेऊ, याने काय होतं की आपली शेव आहे ना मस्त अशी कुरकुरीत होते, त्याच्यामुळं मोहन घालणं जरुरी आहे। आता हे आपण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचंय। लक्षात ठेवा, तेल खूप गरम आहे, हाताने करू नका नाही तर मग हात आपले भाजतील, ती काळजी घ्यायची। आता हे छान पूर्ण पिठाला लावून घ्यायचंय। हे बघा इथे असं मस्त दोघे हातांनी तेल आहे ना असं चोळून घ्यायचं पूर्ण पिठाला, बघा मस्त असं रवाळ होतो, बघू शकता तुम्ही छान तयार होतं आपलं हे पेपर आणि शेव पण मस्त अशी कुरकुरीत येते। आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकणार आहोत। इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, 3 चमचे लाल तिखट आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे। हिंग घेतलेला आहे 1/2 चमचा, जिरा पूड 1 चमचा, पावडर करून घ्यायची ओवा 1 चमचा, ओव्याची पण पावडर करून घ्यायची, म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण शेव काढू ना त्यावेळेस मग ती साच्यामध्ये अडकत नाही, जे ओल असतात ना त्याच्यामध्ये। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी 5-6 लसूण घेतलेले होते, ते असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, थोडस पाणी टाकून, त्याचा फ्लेवर खूप छान लागतो। आपण इथे लसूण फ्लेवरची करतोय, छान लागते मस्त चव येते त्याने। असे पूर्ण चाळून घ्यायचं, म्हणजे मग हे पण आपल्या शेव काढताना अडकत नाही। मग आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पहिले। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय। आपल्याला हे जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे, जास्त घट्ट केलं तर मग आपल्याला शेव नाही पाडता येणार, मग ती जास्त कुरकुरीत आणि व्यवस्थित नाही लागणार, मग चव त्याची बरोबर नाही येणार, आणि पातळ केलं तर मग ते नूडल्स सारखे येतात, त्याच्यामुळे याचं परफेक्ट असं पीठ मळून घेतलं पाहिजे। हे बघा असं पीठ मळून घ्यायचं, पीठ मळून झालं का थोडस तेलाचा हात लावून घ्यायचा,
सगोळा मळून घ्यायचा, सगळं मस्त मळून झालेला आहे। आता सोऱ्या घ्यायचा, सोऱ्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडनं, म्हणजे मग पीठ आहे ना आपलं चिपकणार नाही। मी इथे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, छान असं तेल गरम होऊ द्यायचं। आता असा गोळा करून घ्यायचा लांब आणि तो ह्याच्यात भरायचा। म्हणजे मग काय होतं की आपण ज्यावेळेस हे करायला घेऊ ना शेव, त्यावेळेस मग ती नूडल्ससारखी पडणार नाही, मग एकसारखी पडते। आता तेल चेक करायचं आपल्याला, थोडासा पिठाचा गोळा टाकून घ्यायचा आहे। बघा मस्त छान असे बुडबुडे बबल्स वरती येतात ते, म्हणजे मग आपलं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे। आता आपण शेव काढायला घेऊ। मी इथे जो बारीक साचा असतो ना तो घेतलेला आहे। ती चाळणी असते ना बारीक, ती घेतलेली आहे, तिची शेव काढलेली आहे। आपण आता शेव टाकली आहे ना, तर मग गॅस हा मोठ्या याचा ठेवायचा, हातचा मोठ्या याच्यावर ठेवायचा, मग आपण पलटी करू ना त्यावेळेस मग गॅस बारीक करायचा। हे बघा आता आपण पलटी करू आला, मस्त एका साईडची झालेली। आता गॅस पूर्ण स्लो करून द्यायचा, स्लो गॅसवर मग ही छान अशी कुरकुरीत बनते। बघा आता आपण काढून बघू शकता तुम्ही, मस्त आलेली बारीक शेव आलेली। आता अशाच पद्धतीने मी सगळी काढून घेते। बघा आपले शेव मस्त तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण इथे शंकरपाळी करतोय। शंकरपाळीला मी इथे 1 किलो मैदा घेतलेला आहे। 1 किलो मैदा म्हणजे आपलं मेजरमेंटचं कप असतात ना, ते 7 बरोबर भरतात, मी इथे ते घेतलेलं आहे। आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण 1 कप दूध घालतोय। 1 कप दूध असेल तर 1 कप साखर घ्यायची, परफेक्ट मेजरमेंट आहे हा 1 किलो मैद्याला। हे छान असं विरघळू द्यायचं आता आपल्याला। आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेतोय। 1 कप दूध दूध आहे तर 1 कप तूप घातलेलं आहे आणि 1 कपच आपण साखर घातलेली आहे। 1 कपाचं 1/2 किलोचं माप राहतं, म्हणजे 1 किलो मैद्याला 1/2 किलो साखर घातलेली आहे आपण। आता हे छान मिक्स करून घेऊ। आता हे जे मिश्रण आहे हे आपण मैद्यामध्ये टाकून घेऊ। संत्याच्या साह्याने हलवून घ्यायचं। हे जसं जसं थोडं घट्ट होत जातं, मग थोड्या थोड्या वेळाने मग लगेच घट्ट होत जातं। असं वाटत असेल की खूप आहे, पण घट्ट होतं, मग तो शेवटी मैदा आहे ना, मग तो घट्ट होत जातो। हे सगळं मिक्स करून घेऊ आपण। बघा असं मळून घ्यायचं आणि याचं लगेच गोळे करून घ्यायचे।
हे जास्त असं हे नाही होत, चिकनने मळले जात असं साबडतो होत पाहिजे रे, तेव्हाच मग आपले मस्त लेयर वाले शंकर पाळे तयार होतात। असे गोळे तयार करून घ्यायचे। जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त जाडपण नाही ठेवायचे आपल्याला। तुम्हाला जर वाटत असेल हे खूपच चिरा पडलेले आहे ते, त्यामुळेच मग आपले मस्त छान असे लेअरवाले मस्त क्रिस्पी शंकरपाळे बनवून तयार होतात। बघा असे कापून घ्यायचे। तुम्हाला स्क्वेअर डायमंड कोणत्या आकाराचे करायचे त्या आकाराचे करू शकता तुम्ही। हे बघा मस्त असे बनवून तयार झालेले। आता आपण इथे एक एक करून टाकून देऊ आणि लक्षात ठेवा तेल गरम करून मग आपण शंकरपाळे टाकू, त्यावेळेस पूर्ण स्लो करायचं आहे आणि हे आपल्याला स्लो गॅसवरच तळून घ्यायचे। बऱ्याचदा काय होतं की मग आपण गॅस फुल करतो मग शंकरपाळे टाकतो तर मग ते काय होतं तेलामध्ये विरघळून जातात आणि मग ते बरोबर येत नाहीत मग। त्याच्यामुळे असे स्लो करून द्यायचा गॅस आणि मग शंकरपाळे टाकायची। बघा आपले मस्त असे शंकरपाळे बनवून तयार झालेली आहे। बघा मस्त लेयर आलेले ते, छान असे लेयर आलेले आहेत ते। बघा एक तोडून पण दाखवते मी तुम्हाला, एक एक पार्ट वेगळा होतो त्याचा। बघा इथे आपले मस्त लेयरवाले खुसखुशीत अशी शंकरपाळे बनवून तयार झालेली आहे। या दिवाळीला नक्की ट्राय करा, मस्त लागते। आणि आता आपण दुसरी रेसिपी पण केलेली आहे, लसणाची शेव बनवलेली, खूप छान बनून तयार होते, टेस्टी लागते। या दिवाळीला नक्की बनवून बघा, छान अशी लागते। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।